मित्रांनो वायपी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया आरोग्य विभागातील जी काही आहे सतरा हजार पदभरती या प्रक्रियेसाठी एक अपडेट आलेले आहे त्याविषयी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून नवनवीन जे अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो आजच्या डेटची अपडेट आहे अठ्ठावीस जून दोन हजार वीस रोजीची यामध्ये नेमकी काय माहिती देण्यात आलेली ती बघूया यामध्ये तुम्ही बघू शकता आरोग्य विभागातील राज्यभरातील उमेदवारांना प्रतीक्षा तर यामध्ये बघा राज्यभरातील हजारो उमेदवार आरोग्य विभागातील पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्याचबरोबर महापरीक्षा संकेतस्थळाद्वारे अर्ज भरून दीड वर्ष झाले तरी पदभरती झालेली नसून कंत्राटीने पद्धती कंत्राटी पद्धतीने भरती न करण्याची मागणी उमेदवाराकडून करण्यात आली आहे आरोग्य विभागाने आरोग्य सेवा संचालनालय त्याचबरोबर मुंबई यांच्या अंतर्गत गट क दोन हजार एकोणावीस भरती प्रक्रिया राबविण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस मध्ये महापरीक्षा पोर्टलवरती जे मित्रांनो जवळपास आरोग्य भागातील पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर जागासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्या जागेसाठी उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत त्याचबरोबर त्यासाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ती महापरीक्षा या संकेतस्थळाद्वारे राबविण्यात आली होती आता जवळ फॉर्म भरून जवळपास दीड वर्ष उलटला परंतु आरोग्य विभागाची जी भरती प्रक्रिया किंवा मग सरळ सेवा भरती प्रक्रिया असेल कोणत्याही भरती प्रक्रियेचं अद्याप वेळापत्रक किंवा मग शासन निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला नाहीये यात एक आरोग्य विभागाचा जो जी आर आहे तो जी आर आलेला आहे परंतु त्यातही त्यांना डेट वगैरे ज्या आहेत त्या मेन्शन नाही केलेल्या किंवा मग वेळापत्रक जे आहे जा ते मेन्शन नाही केलेलं आणि त्याचबरोबर माननीय आरोग्यमंत्री जे राजेश टोपे आहेत त्यांनी सुद्धा परवा दिवशी सांगितलं की ज्या जागा आहेत त्या महिन्याभराच्या आतच आपण भरणार आहोत परंतु कागदोपत्री आणखी याची कोणत्याही प्रकारची जी हमी आहे किंवा मग वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाही यानंतर महापरीक्षा संकेतस्थळ बंद झाल्यानंतर अर्ज केलेल्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करून पदभरती करणे शक्य असू नये त्याबद्दल कार्यवाही करण्यात आलेली नाही या अगोदरच आपल्याला सांगितलं होतं की ज्या पाच हजार सातशे अठ्याहत्तर जागा आहे त्या जागेसाठीची जे महापरीक्षा पोर्टलवरती फॉर्म भरलेले त्याचा जो डाटा आहे तो डाटा हस्तांतरित करण्यात येणार आहे परंतु अद्यापही त्याचं कोणतंही असं परिपत्रक किंवा मग त्याचं अपडेट आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेलं नाही आहे परंतु माननीय राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे की जी पदभरती प्रक्रिया ती महिनाभराच्या आतच पूर्ण करण्याची त्यांनी त्या दिवशी सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे यानंतर सेवा संचालनामार्फत दोन हजार एकोणवीस मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली पदभरती जाहिरात ही संचालनालयामार्फत दोन हजार सोळा नंतरची पहिलीच जाहिरात होती आणि त्यामुळे राज्यातील हजारो तंत्रकुशल उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केला आहे संबंधित पदासाठी शासनाने कंत्राटी पद्धतीने भरती न करता परीक्षा घेऊन जलद गतीने निवड करावी पदभरती होत नसल्यास हजारो उमेदवार बेरोजगार होत आहे अशा प्रकारची या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे आणि जी भरती प्रक्रिया मित्रांनो आशा करूया की जी भरती प्रक्रिया आहे ती येणाऱ्या महिन्यात पूर्ण व्हावी कारण बऱ्याच दिवसापासून ज्या आरोग्य विभागातील जागा आहेत त्या रिक्त आहेत आणि त्या तात्काळ भरण्याचे आदेश दोन महिन्यापूर्वीच माननीय राजेश टोपे यांनी दिले होते परंतु अद्याप त्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाहीये परंतु आशा करूया की जी भरती प्रक्रिया मित्रांनो ती महिनाभराच्या आत पूर्ण हो आणि ज्या नवीन काही जाहिराती असतील त्या जाहिराती सुद्धा आरोग्य विभागातील लवकरात लवकर याव्यात ही एक मागणी प्रामुख्याने आपली असायला पाहिजे कारण नवीन ज्या जागा आहेत सुद्धा यामध्ये ऍड होणार आहे आणि पाठीमागच्या ज्या पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर जागा आहे त्या मिळून म्हणजे एकूण सतरा हजार जी पदाची भरती प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे परंतु त्याला आता किती विलंब लागतो हे पाहणं गरजेचं आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे काही संघटना कार्यरत आहेत त्या सुद्धा पाठपुरावा करत आहे की जी भरती प्रक्रिया आहे ती तात्काळ पूर्ण करावी बघा मित्रांनो आरोग्य विभागातील अशा पद्धतीने आजचा अपडेट होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा